यस हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ अस। सो टुडेज क्लास इज़ ब्रीड्स ऑफ बोट्स। सो लास्ट क्लास यू आर डिस्कसिंग अबाउट द ब्रीड्स ऑफ शिप, इम्पॉर्टेंट ब्रीड्स, व्हाट आर द ब्रीड्स प्रेजेंट इन इंडिया शिप। ओके, सो टुडे यू आर डिस्कसिंग अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ गोट, डिफरेंट ब्रीड्स ऑफ गोट्स इन इंडिया। ओके, so in this it is important topic. So sheep and goat breed is important for the your agriculture, important sheep agriculture sector madi sheep ani goats importation important khup mahatvacha aahe. Okay, so last class just introduction to the family of family Bovida genus Capra. Okay, so goats provide an dependable source of income to more than 40% of rural population. जर तुम्ही रुरल पॉप्युलेशनमध्ये जर बघितलं असाल तर त्याचा वाटा 40% वाटा आहे. द हू लाईव बिलो द पॉवर्टी लाईन इंडिया, म्हणजे जे शेतकरी आहेत खालच्या, म्हणजे ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही किंवा कमी लँड आले आहेत, त्यांच्यासाठी गोट प्रोडक्शन खूप चांगलं आहे. गोट्स आर मोस्टली रेज बाय लँडलेस लेबर्स अँड मार्जिनल फार्मर्स. गोट प्रोड्यूस लीन, म्हणजे मार्जिनल फार्मर्ससाठी किंवा लेस लेबर आहे, खूप कमी लेबर लागतात अँड इट इज रेअरिंग करू शकतात. त्याच्यानंतर इट ज्युशी मीट्स, तर गोटपासून आपल्याला एक मीठ मिळतं. मीट्स गोटचं मीठ फार फेमस आहे, सगळीकडे खातो आपण. अँड इट इज प्रिफेअर्ड बाय ऑल रिलिजियस, म्हणजे एकच कॅटेगरीचे किंवा एका धर्माचे लोक नाहीत, तर सगळ्या धर्माचे लोक याला मीठ प्रिफर करू शकतात गोट्सच्या. ओके, ऑल रिलिजियस सेक्टर्स. द गोट मिल्क कंटेन्स लोअर फॅट अँड परसेंटेज विथ स्मॉलर फॅट. द ग्लोबल्स हायर प्रोटीन अँड लॅक्टोज अँड रिच मिनरल्स. गोटमध्ये फॅटचा परसेंट महत्त्वाचा आहे, लॅक्टोज आणि रिच मिनरल. गोटचं मिल्क पण यूज करू शकता. ओके, सो ब्रीड्स आर 28 वेल डिफाईंड ब्रीड्स गोट इन इंडिया फॉर मीट अँड स्किनसाठी. कुठल्या गोट्स आहेत त्याचं पण लक्षात येते, त्याचे कॅटेगराईज केले, युटिलायझेशन अँड कॅटेगराईज केलेलं आहे की कुठल्या गोट्स मीट आणि स्किनसाठी वापरल्या जातो. त्याच्यानंतर मीट स्किन अँड मिल्क, म्हणजे मीठ पण वापरले जाते, त्याची स्किन पण वापरले जाते आणि मिल्क पण वापरलं जातं. त्याच्यानंतर कुठल्या गोट्स आहेत, मीठ हेअर अँड स्किन. स्किन आणि फक्त त्याचे हेअर जे केस आहेत तर त्याच्यापासून लोकर बनू शकतं. त्याच्यानंतर मीठ मिल्क मीठ अँड स्किन, म्हणजे दूध मांस आणि स्किन ह्या दोन्ही पण वापरू शकतो. त्याच्यामध्ये 4 कॅटेगरीज दिलेल्या आहेत. फॉर मीठ अँड स्किनसाठी ब्लॅक बेंगॉल कानी कनाईडू. सो ब्लँक बेंगॉल नावाची गोट आहे, ही मीठ मटणासाठी आणि स्किन म्हणजे तिची जी कातडी आहे त्याच्यापासून बरेच वस्तू यूज केल्या जातात, कातडीसाठी आणि मीठसाठी उपयोग केला जातो. त्याच्यानंतर मीठ स्किन आणि मिल्क बारवरी आहे, मलबारी आहे, तेलीचेरी आहे, शिरोही, सुरती. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टंट ब्रीड्स फॉर द मीठ स्किन अँड मिल्कसाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर मीठ हेअर अँड स्किन, काही हेअर्सपासून किंवा स्कून केसांपासून ऊल बनवलं जातं, त्याच्यासाठी गादी कुच्ची मारवारी ह्या ज्या गोटच्या ब्रीड्स आहेत त्या फार हेअरसाठी आणि स्किनसाठी यूज केला जातात. त्याच्यानंतर काही ब्रीड्स आहेत मिल्क मीट अँड स्किन. मिल्कसाठी बीटल आहे, जमनापरी, ह्या दोन ब्रीड्स आहेत फार महत्त्वाचे आहेत की मिल्क मीट अँड स्किन ह्या पण देऊ शकतात. ओके, सो दीज आर द 4 क्लास डिपेंडिंग अपॉन द युटिलिटी ऑर अवेलेबिलिटी ऑफ द स्किन. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. यू कॅन आस्क लाईक द व्हॉट आर द मीट अँड स्किन मिल्क ब्रीड विथ सुटेबल एक्झाम्पल, असं तुम्हाला विचारलं जाते. ओके, नेक्स्ट द इम्पॉर्टन्स ऑफ गोट स्मॉल रुमिनंट्स इन इंडियन ॲग्रिकल्चर्स. दीज आर द स्मॉल रुमिनंट्स. व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ द इंडियन ॲग्रिकल्चर्स किंवा इंडियन शेतीच्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये त्याचा काय यूज असतो. इट ॲडॅप्टेड टू डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन, की कुठल्याही क्लायमॅटिक कंडिशनमध्ये समर असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, सगळ्याच कंडिशनमध्ये सर्वायवल असू शकते, अडॅप्ट करू शकते. अन फास्टेडियस इन फूड हॅबिट्स, म्हणजे खूप फास्टेडियस किंवा चांगली हॅबिट्स आहेत. नो रिलिजियस प्रिजेक्टेल अगेन्स्ट चिवन, सगळ्या धर्माचे लोक मटण, त्या मटणाला चिवन म्हणतो, जे गोटचं मटण आपण खातो त्या पर्टिक्युलर नेम इज कॉल्ड आहे चिवन. ओके, लो कॉस्ट ऑफ मेंटेनन्स, शॉर्ट टर्म, खूप लो कॉस्ट आहे, शॉर्ट टर्म आणि लो रिस्क अँड बेटर सुटेबल फॉर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. म्हणजे खूप कमी मेंटेनन्स लागतो आणि कमी वेळामध्ये तुम्हाला चांगलं सुटेबल उत्पादन मिळू शकतं किंवा मार्जिन मिळू शकते फार्मरला. कॅन थ्राईव्ह कंडिशन्स वेअर काऊज अँड बफेलो कॅन नॉट सस्टेन.
काही कंडिशनमध्ये काही थ्री म्हणजे कंडिशनमध्ये काऊ बफेलो राहू शकत नाही, पण ह्या बफेलो शिप बोट सर्वाईव्ह होऊ शकतं. त्याच्यानंतर 35% मीट प्रोडक्शन अँड 3% ऑफ मिल्क प्रोडक्शन इन ऑफ इंडिया, म्हणजे जवळजवळ गोटचं 35% आणि 3% मिल्क प्रोडक्शनसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर ड्युरिंग ग्रेझिंग 60% टाईम स्पेंड ओनली ट्री लिव्ज, त्यांना खाद्य लागत नाही ट्री झाडाचा पाला. ग्रेझिंगसाठी 50% झाडांचा पाला यूज केला जातो, सुबवळ असेल किंवा जे काय असेल बाबळे त्याचा यूज केला जातो. ओके, त्याच्यानंतर बिंग अ स्मॉलर साईज वेन लार्ज सर्फेस एरिया वेल अडॅप्टेड हाय टेम्परेचर, कारण त्या जात स्मॉल आहे कुठल्याही टेम्परेचरमध्ये वाढू शकते. त्याच्यानंतर सेमी अरेड एरिया स्पार्सेस व्हेजिटेशन बुशेस ब्रश, म्हणजे ज्या ठिकाणी झुडपं किंवा जा असते अशा ठिकाणी डोंगराच्या भागात सुद्धा राहू शकते. अँड स्पेशल फीडिंग हॅबिट्स विथ मोबाईल अप्पर लिप्स अँड हायली प्रिएन्सेबल टंग कॅन बी फॉलेज विथ ऑन ऑट अवेलेबल टू द लाईफस्टॉक प्रोसेस. ओके, यू कॅन सी, तुम्ही जर शिप गोट चालता वेळेस त्याचं ऑब्झर्वेशन करा, त्याच्यासमोरची जी लिप आहे अप्पर लिपवर करते आणि टंगनी तिचा झाडाचा पाला घेऊन हे खाऊ शकते. त्याच्यानंतर हायर क्रूड अँड डायजेस्टिबिलिटी, हायर क्रूड फायबर आहे डायजेस्टिबिलिटी आहे. त्याच्यानंतर हाय ग्रोथ रेट आहे, पॉप्युलेशन 2% इज फॉइडिंग द स्लॉट रेट हायर. त्याच्यानंतर हाय ग्रोथ रेट इन बॉडी वेट, अडॅप्टेबल इन एनी सिस्टीम मॅनेजमेंट, नो कॉम्पिटिशन ह्युमन बिंग्स, सो मॉडरेट मिल्क इल्ड 1.5 to 2.5 liters, फॉर्म पुअर क्वालिटी पॉस्चर, मॅन्युअर फॉर्म 1 goat इज सफिशियंट टू मॅन्युअर 1/2 acre अँड हाय डिसीज रेजिस्टन्स, म्हणजे याच्यामध्ये हाय डिसीज रेजिस्टन्स आहे. मॅन्युअर 1 goat सफिशियंटली फॉर 1 acre तुम्हाला खत मिळू शकते त्या गोटचं. ओके, सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ गोट, सो लाईक दॅट शीप अँड गोट इट इज इम्पॉर्टन्स ब्रीड्स इन इंडिया. ओके, सो क्लासिफिकेशन सेम लाईक दॅट ब्रीड्स ऑफ शीप गोट, नॉर्थन वेस्टर्न रिजन, साऊथन पेनिन्सुलर रिजन, ईस्टर्न रिजन अँड नॉर्थन टेम्परेचर रिजन्स. ओके, सो इन दिस द चार्ट यू कॅन सी द नॉर्थ वेस्टर्न रिजन्स व्हॉट आर द ब्रीड्स आर प्रेस, सिरोही, मारवाई, जाकराना, बीटल, बारबेरी, जमनाबेरी, मेशाना, गोलीवाडी, झालावाडी, श्रुती, कुच्ची, सिरोही, मारवाडी, जाकराना, बीटल अँड बारबेरी. ओके, सो दीज आर ब्रीड प्रेझेंट इन दिस नॉर्थ ईस्टर्न. त्याच्यानंतर संगमनेरी, उस्मानाबादी, मलबारी, कानायडू, संगमनेरी, डबल अरे उस्मानाबादी, हलबारी. ओके, सो दीज आर द ब्लॅक बेंगॉल, गंजान, गाडी, चिंतागणी आणि चेगू. ओके, सो दीज आर द ब्रीड्स प्रेझेंट इन टू द इंडिया दीज चार्ट. ओके, सो नाऊ एक्सप्लेन फॉर इम्पॉर्टंट ब्रीड्स फॉर गोट्स. ओके, विच आर द इम्पॉर्टंट ब्रीड्स, ॲक्च्युअली यू कॅन सी युअर फार्म और तुमच्या शेतामध्ये किंवा कोणाकडे शेत असेल जवळपास आढळणाऱ्या कुठल्या जाती आहेत किंवा आपण ओळखू शकतो महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये. ओके, सो त्यापैकीच एक एक्सप्लेन इम्पॉर्टंट गोट ब्रीड्स, इट इज कॉल्ड ॲज श्रुती, इट इज डिस्ट्रीब्युशन सुरत, बरोडा, मीडियम साईज ॲनिमल, जनरली व्हाईट इन बॉडी कलर विथ व्हेरी वेल डेव्हलप अडर अँड लार्ज कोनिकल टीट्स. टीट्स बघा, अडर इज वेल डेव्हलप्ड आहे, टीट्स आर कोनिकल इन शेप, मीडियम साईज आहे, इयर सास मीडियम साईज, इयर लेंथ. ओके, बोथ सेक्सेस हॅव स्मॉल हॉर्न्स अँड डायरेक्टेड बॅकवर्ड्स, म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्हीला पण सिंग असतात, दे आर स्मॉल हॉर्न्स अँड पाठीमागं बॅकवर्ड झालेले असतात सिंग. ओके, सो दिस इज द सुरती. याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट तुम्हाला ते वेर इज प्रेझेंट किंवा आढळते कुठं आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स. नेक्स्ट आहे संगमनेरी. ओके, ही सगळ्यांना संगमनेरी, पुणे, अहमदनगर, डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र ही सगळीकडे आढळणारी पांढऱ्या कलरची आहे, मीडियम साईज ॲनिमल, बॉडी कलर मे बी व्हाईट, ब्लॅक ऑर ब्राऊन विथ स्पॉट ऑन द अदर कलर्स. ओके, सो मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट व्हाईट कलर, ब्लॅक कलर असू शकतात, इयर आर मीडियम साईज अँड ड्रुपिंग, खाली झुकलेले आहेत, बोथ सेक्सेस हॅव हॉर्न अँड डायरेक्टेड बॅकवर्ड अँड अपवर्ड, जे दोन्ही मेल आणि नरला पण शिंग असू शकतात आणि बॅकवर्ड साईडला झुकलेले. दिस इज कॉल्ड एज संगमनेरी. ओके, सो दिस इज द जमनापुरी ब्रीड्स, इट इज ऑल्सो जमनापुरी ब्रीड्स आर फाउंडेड मेनली इन द स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. इट्स कोट कलर इज व्हाईट विथ टॅन और ब्लॅक मार्किंग ॲट द नेक अँड इयर्स, नेकमध्ये किंवा ब्लॅक पॉईंट्स असतात. त्याच्यानंतर दे आर बियर्ड इन बोथ सेक्सेस, म्हणजे बियर्ड म्हणजे दोन्ही सेक्सला किंवा दोन्ही मेल आणि फिमेलला पण बियर्ड असू शकते दाढू शकते. ओके, सो इट इज द लार्जेस्ट अँड मोस्ट इलेगंट ऑफ द लाँग लेज्ड कोट्स ऑफ द इंडिया.
काही दिवस प्रश्न विचार, जमनापुर इज द लार्जेस्ट ब्रीड, द लार्जेस्ट एज गोट्स ऑफ इंडिया, लार्जेस्ट गोट ऑफ इंडिया. सो देअर हॉर्न्स आर शॉर्ट फ्लॅट आणि हॉरिझेंटली ट्विस्टेड बॅकवर्ड, जनरली फाउंड इन व्हाईट कलर्स. सगळ्यात मोस्ट म्हणजे जनरली इट इज फाउंड इन व्हाईट इन कलर. हॅव द ॲबिलिटी ऑफ ईल्ड 2 to 2.5 के जी ऑफ मिल्क पर मिल्क पण देऊ शकते. ओके, त्याच्यानंतर बीटल, इट इज ऑल्सो फाउंड इन मेनली इट इज आर फाउंड मेनली इन द स्टेट ऑफ पंजाब्स. ओके, सो दीज ब्रीड्स आर ग्रोन मेनली फॉर द पर्पज ऑफ मिल्क अँड मीट. मिल्क अँड मीट पर्पजसाठी यूज केला जातो. जनरली स्मॉलर दॅन द ब्रीड्स ऑफ जमनापुरी, जमनापुरीपेक्षा स्मॉलर आहे. त्याच्यानंतर गोट कलर इज प्रिडॉमिनेंटली ब्लॅक ब्राऊन विथ व्हाईट स्पॉट्स ऑर डिस्टेनिंग साईज. मोस्टली ब्लॅक कलर किंवा व्हाईट स्पॉट असू शकतात पायाच्या खाली किंवा मानेवर. ओके, इट्स मेल युजली पजेस बियर्ड, म्हणजे मेललाच फक्त बियर्ड असू शकते, फिमेलला नाही. दे आर नॉट हेवी इन द वेट, ॲव्हरेज बर्थ वेट इज 3 kg इन बर्थचं. इन ॲडल्ट फिमेल गोट रेंजेस बिटवीन द 40 kg to 50 kg, वेर एज इन अडल्ट मेल रेंजेस बिटवीन 50 to 70 kg. म्हणजे मेल आणि नर याच्यामध्ये वजनाचं खूप इम्पॉर्टंट आहे. छोटी ब्रीड आहे, स्मॉल मीट आणि मिल्कसाठी यूज केल्या जाते. त्याच्यानंतर ही लोकली तुमच्याकडे असेल किंवा बघितली असेल बारबेरी बेरीमध्ये बारीक बारीक चट्टे ब्राऊन कलरची व्हाईट कलरची आहे. सो दिस इज द शॉर्ट हिअर्ड अँड इरेक्टेड हॉर्न, पॉप्युलर इन अर्बन एरियाज दिल्ली, उत्तर प्रदेश, गुरगाव, कर्नाल, पानीपत, रोहतक अँड हरियाणा स्टेट. सो बारबेरी ब्रीड्स आर ग्रोन मेनली फॉर द मिल्क अँड मीट पर्पजसाठी, मिल्क अँड मिल्क पर्पज ऑफ पर्पज होतो. द कलर इज दिस ब्रीड इज व्हाईट विथ लाईट ब्राऊन पॅचेस. द अडल्ट फिमेल गोट वेट्स बिटवीन द 25 to 35 kg, whereas an adult male goats ranges between the 35 to 45 kg. So they will be give 2 to 3 kids in the parturition. At the time of parturition it give the birth 2 to 3 kids देऊ शकते, 2 to 3 पिल्लांना जन्म शकते. मोस्टली द गोट्स आर, सगळ्याच गोट्स हा 2 च्या पुढेच पिल्लांना जन्म देऊ शकतात. ओके, यू कॅन सी दिस शिरोई नावाची गोट आहे. द गोट कलर इज ब्राऊन व्हाईट अँड ॲडमिक्सचर कलर ऑफ द टिपिकल पॅचेस. हेअर अँड कोर्स अँड शॉर्ट, कॉम्पॅक्ट अँड मिडियम साईज बॉडी. द टेल ट्विस्टेड अँड कॅरीज कोर्स पॉइंटेड हेअर. द हॉर्न्स आर स्मॉल पॉइंटेड कर्स अपवर्ड बॅकवर्ड डायरेक्शन. द ॲव्हरेज बॉडी वेट इज बक इट इज एज. ओके, सो दिस इज द गोट ब्रीड शिरोईनम. नेक्स्ट इट इज उस्मानाबादी ब्रीड्स. इट इज मोस्टली कॉमन इन महाराष्ट्र. यू कॅन सी मोस्ट ऑफ द फार्म्स किंवा मोस्ट ऑफ द फार्मर, सगळ्या शेतकऱ्यांकडे ही सगळ्याची म्हणजे मटणासाठी फार यूजफुल गोट आहे. सगळ्यांकडे दिसेल किंवा सगळ्या शेतकऱ्यांकडे तुम्हाला आढळून येईल. सो हिचं ओरिजिनेटेड आहे लातूर, तुळजापूर, उदगीर तालुका, उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. उदगीर तालुक्यात म्हणजे उस्मानाबादमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये राहणारी सगळी जात आहे. कोट कलर इज प्रिडॉमिनेटली ब्लॅक, व्हाईट, ब्राऊन अँड स्पॉटेड ऑकर्स, म्हणजे ब्लॅक कलरची एस पॉइंटेड आहे. लाँग अँड शॉर्ट हेअर टाईप्स बेस ऑन प्रेझेन्स ऑफ अब्सेन्स ऑफ लाँग हेअर ऑन द थाईट्स अँड हँड क्वार्टर्स. द टेल टॉल अँड लार्ज साईज बॉडी अँड लेग्स. ॲव्हरेज बर्थ वेट इज 2.4 kg. इट इज गुड क्वालिटी फॉर मीट. इट इज अ गुड क्वालिटी ऑफ मीट इन महाराष्ट्र और अदर स्टेट्स. इट इज गुड, फक्त मीट सारखी फार फेमस आहे. अँड इल्डर्स प्रोड्युसर अप टू द 3.5 to 1 kg. ओके, सो लिसनिंग फॉर दिस ब्रीड्स ऑफ गोट्स, दिस इज आर द इम्पॉर्टंट ब्रीड्स एक्सप्लेनेशन. देन व्हाट आर द ब्रीड्स आर प्रेझेंट. ओके, सो डिफरंट काइंड्स ऑफ ब्रीड्स यू कॅन डिस्कसिंग फॉर दिस टॉपिक. ओके, सो दिस टॉपिक ऑल द टॉपिक्स रिलेटेड कॅटल ब्रीड्स, ऑल्सो बफेलो ब्रीड्स, ऑल्सो शीप अँड गोट ब्रीड्स. सो दीज आर द थेरॉटिकली अँड प्रॅक्टिकली यू हॅव टू कवर्ड लाईक दॅट. ओके, सो प्रॅक्टिकली यू कॅन ओनली फॉर द व्हॉट आर द ब्रीड्स ड्रॉ ऑर यू कॅन ड्रॉ पिक्चर ऑर यू टेक अ पिक्चर इन इंटरनेट. टेक तुम्ही एक पिक्चर किंवा फोटो काढू शकता, ते पेस्ट करून त्याचा अल्बम बनवू शकता. डिफरंट स्टेट गोटचे ब्रीड कुठले कुठले आहेत,
ओके, त्याच्यामध्ये फक्त ओरिजन इन्सर्शन आणि एक दोन पॉईंट इम्पॉर्टंट तुम्ही लिहू शकता. हे एक तुम्ही एक नोटबुक किंवा उस्मानाबादी गोटचं एक आल्बम करू शकता, कॅटलचा एक आल्बम करू शकता, शिप गोटचा एक आल्बम करू शकता. ओके, आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये पेस्ट करून त्याचे फोटो जरी पेस्ट केले आणि त्याचे इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक लिहिले तरी तो तुमचा प्रॅक्टिकल वर्क होऊन जाईल. ओके, प्रॅक्टिकल डेमो देण्याची काही गरज नाही. प्रॅक्टिकल डेमो म्हणजे ॲक्च्युली यू कॅन सी दीज ब्रीड्स. ओके, सो यू कॅन, तुम्ही जरी नेटवर टाकलं असेल उस्मानाबादी गोट किंवा व्हिडिओ जरी टाकले असेल तुम्हाला उस्मानाबादी गोट किंवा दुसऱ्या डिफरंट काही चॉपचे ब्रीडचे तुम्हाला व्हिडिओ दिसतील. ओके, सो दिस इज द आवर कम्प्लिशन ऑफ द कॅटल ब्रीड्स, बफेलो ब्रीड्स, शीप अँड गोट ब्रीड्स. ओके, थँक्यू फॉर, थँक्यू. ओके.